म्हणजे तू दुधा काका नाही का? काय म्हणतो तुझा खच्चांचा धंदा? अबे डुबला बे, तुझ्या पायी डुबला बे, मस्त उधारी खात गेला आणि सालभर तुझा काही पत्ता नाही लागला. पण मी गुन्हा काका हो, नाही तुला लावला गुन्हा तर नाव नाही सांगणार गुन्हा. हे बघ, माझ्याकडे काही पैसे नाही आहेत आणि आता आता त्या पोळी करून जे घेतला ते कागदाच्या नोटा होत का रे बाबू? कुठले पैसे आहे, कसले पैसे? हे बघ, माझ्याकडे काही पैसे नाही आहे, चल निघितून. अविनाश बाबू, माझं नाव आहे गुन्हा. आता ज्या पोरीची तू भरलाय ना तुझ्या टाका, त्या पोरीचा आहे मी गुन्हा काका. हे बघ, तू माझा आपशी म्हणून आहे आणि ती माझी होणारी बायको आहे, कळलं? ती आहे ना तुझी होणारी बायको. एवढी साजरी पोरगी का पाहून भुलली बे तुझ्यावर? कोणत्या रूपाने पाहून तुझ्या नवरा करणार आहे ते? कधी तुला बोल, त्या तुझ्या मुलकं छाटायला मला जास्त वेळ लागणार नाही. एवढा ताप राहणार नाही म्हणतो अविनाश बाबू. अरे तुझ्या प्रेमाच्या साऱ्या अनभाका मी ऐकल्या आणि हे सार महाभारत या कानाचं त्या कानाला ऐकू नये असं जर तुला वाटत असेल ना, तर या गुन्हा काकाची बऱ्या ना मग, नाही तर उभ्या लग्नात उभ्या मांडवात लग्न मोडल बे तुझा. दुनिया तू मला शहाणपणा शिकवतो, अरे तू सारा आजपर्यंत तुझे भजे काढता काढता दिवस गेले आणि तू मला शहाणपणा शिकवतोय? अरे मी कुठं आणि तू कुठं? जर औकातीत राहून बोलत जा तर विचार करून बोलत जा साला हराम. अरे येतच गोम आहे म्हणून ईश्वराची देण आहे. माझी कामिना पुतणी लैलाची म्हणाली, लहान जवाई वेडा झाला आता घरात कामाची वणवण आहे म्हणे. काका तू ये, फुकट फुकट कसंही काम करशील, आता माझ्याकडे खा प्याचे वांदे आहेत म्हणून कामिना पुतणीच्या घरी आलो. आता तुला जर विश्वास बसत नसेल तर जाऊ दे, पचल तर का पचल बे, माझी उधारी पचल. ओ काका, किती उधारी आहे तुमची? मी काय म्हणतो, तुझ्याकडे जेवढे असतील तेवढे देऊन दे, बाकीचा हिशोब आपण नंतर पाहू. हे बघ, माझ्या माहितीनुसार तुझे जास्तीत जास्त 1000 रुपयाच्या वर पैसे नाही आहेत. अरे पैसे अबे असं रकल्यासारखा खायला देऊन राहिला असत बे. आता जायल तर का जाईल बे, माझी उधारी जाईल. गरीबाने दान दिलं म्हणून समजेन काका. आता तुम्हीच सांगा कसे द्यायचे पैसे? हा गुन्हा काकाजी, हे घ्या ना जी, असा प्रेमाला म्हण. असा टेस मारल्यासारखा नको देऊ. अबे देवाचं असेल तर प्रेमानं दे, पचल तर का पचल बे, माझी उधारीत पचल. हो काका, आता तुम्ही सांगा कशी द्यायचे पैसे तुम्हाला? गुन्हा काकाजी, एक उधारी घ्या ना जी. अरे ठीक आहे गुन्हा काकाजी, माझ्या हातातली मलाई घेण्याची. आता कसा तुझा सारखा सरळ झाला? काय म्हणाला? काही नाही काका, तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यावर असाच असू द्या, म्हणजे झालं. आता आशीर्वाद देवाने माझ्या बापाचा का जाते बे, पण प्रसाद वाटून वाटून घेत जा, एवढीच अपेक्षा आहे तुझ्याकडून. बरं येऊ. नमस्कार. येतो.